उंडावर या गावात एका 51 वर्षीय महिलेला तिच्या नात्यातील एका मुलीबरोबर गावातील एका तरुणाने प्रेमविवाह केला आणि याच कारणावरून वाद घालत 51 वर्षीय महिलेला 4 जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि आमच्या नांदी लागले तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली. तेव्हा या 51 वर्षीय महिलेने उंडावत गावातील 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. उंडावत तालुका यावल या गावातील रहिवाशी पुष्पा पाटील वय 51 वर्ष या महिलेने यावल पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या नात्यातील एका मुलीने गावातीलच एका तरुणासोबत प्रेमविवाह केला आहे. तेव्हा याच कारणावरून वाद झाला आणि या 51 वर्षीय महिलेला गावातील रहिवाशी चौघांनी येऊन शिवीगाळ केली आणि त्यांना मारहाण करीत त्यांना आमच्या नांदी लागले तर तुम्हाला सोडणार नाही याद राखा असा दम दिला. तेव्हा 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात 51 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावेळी.